सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. सध्या अर्जेंटिनाच्या नॉर डेल्टा शहरामध्ये उंदरांचा हैदोस पाहायला मिळत आहे. हे साधे सुधे उंदीर नसून तब्बल 80 किलो वजनाचे आहेत. शहरांमध्ये हे उंदीर राजरोजपणे फिरत आहेत. बागा, मैदान, रस्ते सर्वत्र हे उंदीर दिसत आहेत. उंदरांच्या या घुसखोरीमुळे शहरातील रहिवासी मात्र हैराण झाले आहेत. जगातील सर्वात मोठ्या उंदरांना कॅपिबरास असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव हायड्रोकोरस हायड्रोचेरिस असे आहे, तर काही लोक यांना कार्पिंचोस असेही म्हणतात. या उंदरांची लांबी 4 फूट आणि वजन जवळपास 80 किलोच्या आसपास आहे. नॉर डेल्टामध्ये हे उंदीर सर्वत्र पाहायला मिळत आहेत. पर्यावरणवाद्यांनी दिलेल्या माहितीनुसार या उंदरांनी शहरात घुसखोरी केली नसून आपले घर पुन्हा मिळवण्यासाठी ते आले आहेत. 1990च्या दशकात नॉर डेल्टाचा हा भाग जैवविविधतेने नटलेला होता. येथे शेकडो प्रकारचे जीवजंतू राहत होते. मात्र माणसाने आपल्या हव्यासापोटी येथे शहर वसवले आणि कोट्यवधींच्या योजना आणल्या. यामुळे या उंदरांची घरे नष्ट झाली. सरकारने रिअल इस्टेट एजंट सोबत मिळून पर्यावरणाचा खेळ मांडला. त्यावेळीही शेकडो लोकांनी आवाज उठवला होता, मात्र सरकारने कोणाचेही ऐकले नाही. लोकांना घरांचे आमिष दाखवून बिल्डर्स लोकांनी येथील प्राण्यांना पळवून लावले. हेच प्राणी आता आपले घर घेण्यासाठी पुन्हा आले आहेत.